राम मंदिर बांधण्यासाठी पाच ऑगस्टला भूमिपूजनाचा कार्यक्रम हा कोविड अनलॉक टू च्या मार्गदर्शक नियमावलीचं उल्लंघन करत असून भूमिपूजनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे दिल्लीतील पत्रकार साकेत गोखले यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे देशात कोरोनाचं संक्रमण अद्याप सुरू आहे जवळपास तीन महिन्याच्या दीर्घ लॉकडाऊन नंतर आता अनलॉक टू ची प्रक्रिया सुरू आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाचा अनलॉक टू च्या मार्गदर्शक सूचनाचं उल्लंघन करत असल्याची या याचिकेत नमूद करण्यात आला आहे कोरोनाचा धुमाकूळ कायम असताना अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी जवळपास तीनशे लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाइनचं यामुळे उल्लंघन होत असल्याचं या याचिकेत या सांगण्यात आलं आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा